ओबीसी आरक्षण को लेकर जो सुप्रीम कोर्ट में केस चल रहा है उसमें विधायक चंद्रशेखर बावनकुले इंटरमिशन डालने वाले हैं। ऐसी जानकारी बावनकुले ने दी। इस दौरान उन्होंने कहा कि वो सुप्रीम कोर्ट में मांग करेंगे कि जिन क्षेत्रों के चुनाव लगे नहीं हैं उनके ओबीसी आरक्षण के बिना चुनाव ना हो, और साथ ही कहा कि राज्य सरकार ने 3 महीनों के भीतर अपना कमिटमेंट पूरा करना चाहिए। मी आज सुप्रीम कोर्ट मध्ये ओबीसींना आरक्षण देण्याबाबतच्या प्रकरणामध्ये जी सर्वोच्च न्यायालय सुरू आहे त्या केसमध्ये इंटरव्हेन्शन करतो आहे आणि सुप्रीम कोर्टाला विनंती करतो आहे की राज्य सरकारने 3 महिन्याच्या आतमध्ये इम्पेरिकल डेटा देण्याचं जे कमिटमेंट केलं आहे ते सुप्रीम कोर्टात केलं आहे। तोपर्यंत ज्या निवडणुका लागल्या नाही त्या निवडणुका थांबवाव्या, राज्य सरकारने 3 महिन्याच्या आतमध्ये आपलं कमिटमेंट पूर्ण करावं आणि निवडणूक आयोगाने मात्र ज्या निवडणुका लागल्यात नाही त्या निवडणुका ओबीसी बिना घेऊ नये अशी मागणी मी सुप्रीम कोर्टला करणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने जे हे पत्रक काढलं आहे की प्रारूप रचना करा, प्रभागाची रचना करा, ती सादर करा, बिना ओबीसी करा, हे जे पत्र राज्य निवडणूक आयोगाने काढलेलं आहे हे पत्र तात्काळ राज्य निवडणूक आयोगाने परत घेतलं पाहिजे। राज्य सरकारने ज्या पद्धतीने 2 वर्ष या ओबीसी आरक्षणाचा फुटबॉल केला, शेवटी उशिरा का नाही शहाणपण सुचलं आणि 3 महिने वेळ सुप्रीम कोर्टाला मागितला आहे, तर सुप्रीम कोर्टाने ओबीसीवर एवढा मोठा अन्याय होतो आहे त्यावर विचार करावा आणि 3 महिन्याचा वेळ ज्या निवडणुका झाल्या नाही किंवा लागल्या नाही, ज्या जानेवारी फरवरी मार्च एप्रिलमध्ये ड्यू आहेत, पुढच्या काळाकरता ड्यू आहेत, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला 3 महिन्यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी विनंती मी स्वतः सुप्रीम कोर्टमध्ये इंटरव्हेन्शन करतो आहे।